मानव विकास मिशनची बस येत नसल्याने ग्रामीण भागातील मुलींनी थेट गट शिक्षणाधिकारी कार्यालय गाठून 2 तास ठिय्या मांडल्या. 26 जून पासून शाळा व कॉलेज सुरू झाले, मात्र अद्याप राज्य परिवहन महामंडळाने या मार्गावर मानव विकासाची बस सुरू केली नव्हती. यामुळे वारंवार विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने अखेर या विरोधात ठोस पावले उचलत मंगळवारी चक्क कार्यालय गाठून विद्यार्थिनींनी ठिय्या मांडला. जोपर्यंत आम्हाला मानव विकास मिशनची बस सोडत नाही, तसेच खामगाव फाटा व हनुमतखेड फाट्यावर मानव विकासची बस थांबणार नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाही, असा ठाम निर्धार या विद्यार्थिनींनी घेतला. कशासाठी गेली मग? त्या गावाला 100 बस पाठवतात, त्याच्यातली 1 बस आम्हाला नव्हती लावताय तुम्हाला. पंढरपूर यात्रा गरजेची नाही इतकी, आमची शाळा गरजेची. पहिले आम्हाला दुसरी बस लावा ना, तुम्ही बस घेत नाही ना आम्हाला कोणती. तिथं आज मुलं मरत होते, ते जर का मेले असते ते भरून दिलं असतं का तुम्ही? उद्या नाही आज आम्हाला बस पाहिजे, तर आम्ही हलणार नाही इथून. अखेर बस चालू करणार असल्याचे ठोस आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थिनीने आपले ठिय्ये आंदोलन मागे घेतले. प्रतिनिधी जयंतुल आवेदेंसह आधार न्यूज मुंबई डेक्स. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.